नमस्कार मी आहे प्रियंका आणि तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सप्तशृंगी साडीमध्ये तर मैत्रिणींनो आजची जी साडी आहे ती आहे सुंदर पैकी छान अशी महेश्वरी सिल्क वर जरी केलेली छानपैकी बाक प्रिंट आणि ही प्युअर बाक प्रिंट साडी आहे जी टोटली हँडलूम आहे आता तुम्ही म्हणताय की नाही महेश्वरी बाक प्रिंट आहे है, आणि हँडलूम साडी कशी तर एखादा फोटो मला मिळाला तर नक्कीच मी तो साईडला मेन्शन करेल या टाइपची जी प्रिंट आहे ती संपूर्णपणे दिवस दोन दिवस तीन दिवस हाताने पूर्ण साडीवर बनवून करण्यात येते आणि त्यामुळे जी साडी आहे ती टोटली हँडलूम प्युअर महेश्वरी जरी सिल्क आहे सगळ्यात मेन म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक सांगावंच वाटते की तुमची पर्सनॅलिटी ही तुम्हाला कशी ठेवायची हे संपूर्णपणे तुमच्या उपरती डिपेंड आहे की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कशी क्रिएट करायची आहे ज्यावेळेस शॉपमध्ये माझी एखादी मोठी डील असते किंवा काही मीटिंग असतात किंवा काही मला काही डिसिजन्स घ्यायचे असतात आणि कोणी कोणी छान गेस्ट माझ्याकडे येणार असतात त्यावेळेस जर मला कोणी विचारलं की मॅम तुम्हाला काय घालायचंय सगळ्यात आधी आमच्या टीमचा प्रश्न असतो की मॅडम उद्या हे आपला आहे कार्यक्रम तुम्हाला काय घालायचंय फर्स्ट माझं असते की काही मला साडी घालायची का कारण की मला माझी पर्सनॅलिटी कशी ठेवायची हे माझ्यावरती डिपेंड आहे आणि त्यावेळेस मी अशा क्लासिक साड्यांचं सुंदरपैकी कलेक्शन माझ्या मध्ये नेहमीच करत असते ज्या मला दिवसभर लुक जे आहे ते वेल फिनिश छान प्रॉपर मेंटेन ठेवण्यामध्ये खूप जास्त सहकार्य करतात सगळ्यात मेन म्हणजे साडी अतिशय मऊसूत आहे दुसरं म्हणजे साडी लाईट वेटेड आहे तिसरं म्हणजे साडीचं जे लुक आहे ते डिसेंट अँड क्लासिक आहे चौथं म्हणजे आजची जी साडी आहे ती ऑफिशियल वर्कसाठी ऑफिसला जाताना घालण्यासाठी अतिशय योग्य आहे आणि पाचवं म्हणजे तुमची पर्सनॅलिटी एकदम छान डिसेंट क्लासिक बट स्टाईलिश लुक क्रिएट करून देण्यामध्ये आजच्या साडीचा महत्वपूर्ण गुणधर्म आहे आणि म्हणूनच मी कदाचित तुम्हाला असं म्हटलं की तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला कशी ठेवायची आहे क्लासिक डिसेंट स्टाईलिश या तिन्ही लुक तुम्हाला ऍट अ टाइम देण्याचं काम ही आजची साडी करेल आजच्या साडीच्या किंमतीकडे जाऊयात तर आजच्या साडीच्या सगळ्यांची किंमत एकसारखी आहे ती म्हणजे पंचवीसशे कारण प्युअर महेश्वरी सिल्क आहे हँडलूम साडी आहे आणि त्यावरूनही वरती साडी तुम्हाला तीन ते चार टाइपचे लुक क्रिएट करून देणार आहे तर सर्वप्रथम मी जी साडी घातली आहे तिच्या डिटेल लुक कडे जाऊयात अशी जरी आहे जरी म्हटलं म्हणजे क्लासिक लुक तुम्हाला ती देईल त्यानंतर युव्यात वरच्या कडे जी टोटली हँडलूम आहेत या साडीमुळे तुम्हाला डिसेंट लुक क्रिएट होईल आणि चौथं म्हणजे युव्यात आजच्या साडीच्या रंगसंगतीकडे आणि ते म्हणजे तिच्या सिल्क कडे जे सिल्क तुमच्या अंगाला चापून चुपून बसेल पटकन बॉडीशेड घेईल आणि तुम्हाला स्टायलिश लुक क्रिएट करून देईल तर डिसेंट स्टायलिश आणि क्लासिक कसं ही साडी तुम्हाला लुक क्रिएट करून दिले थोडक्यात मी तुम्हाला विश्लेषण दिलं तर मैत्रिणींनो सुंदर अशी साडी आहे बेस्ट अशी साडी आहे तुम्ही कसं ही लुक साडीवर घेऊ शकतात घरात छोटे मोठे फंक्शन आहे तुम्हाला असं स्टायलिश काहीतरी करून जायचंय मिक्स मॅच ब्लाऊज अँड मोठे मोठे एअरिंग्स हाय हिल्स वगैरे त्यावेळेस तुम्ही या टाईपच्या साड्या घालू शकता जे तुम्हाला खूप छान लुक क्रिएट करून देतात बऱ्याचशा महिला असतात ज्या ट्वेंटी फोर आवर्स कामामध्ये असतात त्यांचे ऑफलाईन ऑनलाईन जॉब चाललेले असतात आणि त्या जॉबमध्ये प्रत्येक वेळेस जरीची साडी काढून घालणं हे डिफिकल्ट होतं आणि त्यातल्या त्यात जर ती वजनदार असली जड असली तर ते नकोच होतं तर तुमच्यासाठी मैत्रिणी आजची साडी बेस्ट राहील यातल्या सेकंड कलरकडे आपण जाऊयात नंबर सेकंड सुंदरपैकी छान असा पर्पल कलर आहे आणि अतिशय बेस्ट असा कलर आहे पर्पल तुम्ही ही साडी बघू शकता पूर्ण साडीवर बॅक प्रिंट आहे जी टोटली हँडलूम आहे आता साडीच्या इथे निर्या घेऊन तुम्हाला मी दाखवते की तुमचा प्रश्न असतो की ताई साडी फुगेल का नाही फुगणार महेश्वरी म्हटलं म्हणजे प्रश्नच संपतो नाहीच फुगणार तर मैत्रिणींनो महेश्वरी साड्यांची तर मी नेहमी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घ्यायला तयार असते हे बघा तुम्हाला मी जवळजवळ अर्ध्याच्या वर साडीच्या इथं मिऱ्या घेऊन दाखवल्या आहेत की नेसल्यावर साडी फुगते का नाही फुगणार साडीचा फ्लो खूप सुंदर आहे बेस्ट असा पर्पल कलर आहे या टाईपचा आणि त्यानंतर ब्लाऊज कडे जाऊयात तर ब्लाऊज असं नाजूक छोट अशा झरीचं प्लेन ब्लाऊज येईल तुम्ही याच्यावर ये लाईट कोणताही जसं की ब्लॅक झालं किंवा व्हाईट झालं तुम्ही याच्यावर ब्लाऊज कॅरी करू शकता जसं की मी कॅरी केलं आहे लुक सुंदर येतं साडी अंगावर घेऊन बघूया की साडी दिसताना कशी दिसेल ते तर मस्त लुक आहे साडीचं साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे पंचवीसशे नंबर तीन सुंदरपैकी छान असा वेटकरी रंग आहे विटकरी रंगावर तुम्ही छान अशी आपली जी म्हणतो आपण ज्याला विटकरी रंगासारखी सेम लिपस्टिकची शेड आय थिंक मी लावलेली आहे याला ही मॅच होती आहे तुम्ही या टाइपची डार्क लिपस्टिकची शेड कॅरी केली सुंदरपैकी छान कुंकू लावलात आणि प्लेन हेअर्स एकदम स्ट्रेट हेअर ठेवले आणि या टाइपची एखादी बॅक प्रिंटची सुंदर महेश्वरी सिल्क जर तुम्ही कॅरी केली तर तुमचं जे लुक आहे ते अधिक उठावदारील मैत्रिणींनं तुमच्या समोर मी तर लाईव्ह पदर घेऊन दाखवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात साडी फुगलेली नाहीये का कारण की साडीचं फॅब्रिकच इतकं सुंदर आहे की ते कधीही फुगणार नाही महेश्वरी सिल्क आहे तर जाऊयात साडीच्या पूर्णपणे लुक कडे या टाइपची प्रिंट आहे सुंदर अशी साडी आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला शेवटपर्यंत येणार आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे दोन हजार पाचशे साडीचं ब्लाऊज म्हणाल तर प्लेन विटकरी कलरचं ब्लाऊज येईल येईल जे तुम्हाला बेस्ट असं लुक क्रिएट करून देईल या टाईपच्या साड्यांवर तुम्ही मोस्टली बोटनेक शिवा हायनेक घ्या की जसं मागून मोठा हाईनेक आहे पण पुढून हा प्रॉपर बोटनेक घ्या कारण यामध्ये बोटनेक हे प्रचंड सुंदर दिसतात छान दिसतात तर चला मग आता ही साडी जी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली साडी अंगावर घेतल्यावर कसं लुक येत आहे ते साडी खूप सुंदर आहे बेस्ट अशी साडी आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे पंचवीसशे नंबर चार सुंदरपैकी छान असा फिरोजी रंग आहे अतिशय सुंदर फ्रेश असा कलर आहे खूप फ्रेश दिसणारा कलर आहे प्रिंट याच्यावर पूर्ण फ्लावर बाक प्रिंट आहे जे की तुम्हाला अतिशय सुंदर लुक क्रिएट करून देते आहे जरी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे साडी चापून चुपून बसणारी योग्य दिसणारी उत्तम दिसणारी आहे लुक खूप बेस्ट आहे प्रॉपर लुक तुमचं येईल आणि युनिक कलेक्शनमध्ये हे जे कलेक्शन आहे तुमचं हे कन्सिडर होईल तुम्ही स्वतः बघू शकता साडीचा सा फ्लो किती सुंदर आहे ते आणि फ्रेश कलर आहे त्यामुळे तुम्ही जर अशा एखाद्या टीचर्स असाल किंवा डॉक्टर्स असाल तुम्ही पटकन अशी एखादी साडी घालून गेलात की तुमच्याकडे बघून समोरच्यांना तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणू देत नाही तर मग तुमच्या पेशंट्सला म्हणू दे इतकं छान वाटेल की अरे मॅडम कडे बघूनच इतकं फ्रेश वाटते तर माहित नाही की टीचर्स आता काय शिकवतील किंवा डॉक्टरांनी ट्रीटमेंट देण्याच्या आधीच कदाचित आम्ही बरे होऊन जाऊ असं कधी कधी होतं की आपल्या आपल्या पर्सनॅलिटीचा समोरच्यावर जवळजवळ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त प्रभाव पडू शकतो त्यामुळे साडीचा सा रंग चॉईस करताना किंवा साडीचं सा लुक घेताना हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा या टाइपची साडी आहे साडीचं सा ब्लाऊज म्हणाल तर तुम्हाला प्लेन ब्लाऊज येईल आणि तुम्ही याच्यावर व्हाईट कलरचं ब्लाऊज कॅरी करू शकता जे की अतिशय छान दिसेल उत्तम दिसेल साडी अंगावर घेतल्यावर साडीचं सा जे लुक आहे ते काही याप्रमाणे जाऊन ते सुंदर दिसणार आहे प्राइस आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे फिरोजी कलर मधला दुसरा कलर आहे जसं मी आता तुम्हाला फ्लावर बॅक प्रिंट दाखवली त्यामधली सेम प्रिंट पण फक्त कलर हा विटकरी आहे तर सुंदरपैकी छान असा विटकरी कलर आहे साडीचं सा फील खूप सॉफ्ट आहे नाजूक असं फील आहे उत्तम अशी साडी आहे आणि साडीचं सा जे ब्लाउज आहे ते तुम्हाला प्लेन असं ब्लाउज येईल तर आता या टाईपची छानपैकी अशी लिपस्टिक किंवा आपण याला लिपस्टिक कलर पण म्हणू शकतो ऍक्च्युली तर हा लिपस्टिक कलरची साडी ज्या वेळेस तुम्ही अंगावर घ्याल कारण मध्ये सेम ही शेड अवेलेबल आहे तर तुम्ही या टाइपची सेम लिपस्टिकची शेड लावली कॉम्बिनेशन तुमचं बेस्ट केलं तर लुक तुमचं छान येईल प्राइस आहे ती म्हणजे दोन हजार पाचशे सुंदरपैकी छान असा बॉटल ग्रीन कलर आहे पेस्टल बॉटल ग्रीन कलर ज्याला आपण म्हणतो छान असा पेसा लाइनिंगचा पदर येईल जो की पदरमध्ये पण एक आर्ट केलेली आहे एक कला आहे तुम्ही कोणत्याही जर प्रिंट करे गेलात वारली प्रिंट म्हणू देत आर्ट प्रिंट म्हणू देत बाक प्रिंट म्हणू देत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जे प्रकार आहेत विविध प्रिंटचे ते कलेचा एक अविभा अविभाज्य घटक आहे जो की खूप सुंदर आहे आणि छान अशी बाक प्रिंट आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड संपूर्णपणे या येणार आहे लुक घेतल्यावर खूप बेस्ट आहे या टाइपचं लुक आहे साडीचा फ्लो अतिशय सुंदर आहे तुम्ही साडीचा फ्लो बघू शकता किती सुंदर फ्लो आहे ते जर साडीच्या ब्लाउज कडे गेलं तर सुंदर पैकी प्युअर महेश्वरी सिल्क विथ प्युअर जरीचं प्लेन असं ब्लाउज येईल तर चला मग आता ही जी साडी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली exactly साडी अंगावर घेतल्यावर साडीचं लुक कसं जात ते खूप सुंदर लुक जाईल बेस्ट असं लुक जाईल प्राइस अतिशय छान आहे म्हणजे पंचवीसशे मध्ये तुम्हाला प्युअर सिल्क महेश्वरी ही मिळणार आहे चॉईस तुमची आहे की तुम्हाला कसं लुक घ्यायचंय बेस्ट अशी साडी आहे पेस्टल ग्रीन मध्ये जी तुम्हाला प्रिंट होती ती सेम प्रिंट आहे म्हणजे एका प्रिंटचे दोन दोन शेड माझ्याकडे अव्हेलेबल आहे हा तुम्हाला छान पैकी पर्पल शेड येईल सुंदरपैकी छान असा पदर आहे ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईप नेईल आता ही जी शेड आहे सध्या ती खूप चालती आहे ऑफिस जाताना अशा सुंदर साड्यांचं कलेक्शन आपण करू शकतो हल्ली जर तुम्ही एच एन एम ब्रँडचे लवर्स असाल कारण की आता सध्या या ब्रँडमध्ये खूप जास्त प्रमाणात हा पर्पल जो कलर आहे मग तुमचे फुटवेअर्स म्हणू देत तुमच्या बॅग्स म्हणू देत नाही तर तुमचे जीन्स म्हणू दे तुमचे टॉप्स म्हणू दे तर यामध्ये हे जे कलर्स आहेत ते खूप जास्त वापरत जातात ऍक्च्युली वर्ल्ड फेमस ब्रँड आहे तर त्यामुळे साडीमध्ये देखील हे जे कलर्स आहेत सध्या ते खूप उठून दिसत आहेत तर या टाईपचा पर्पल कलर आहे जो की खूप बेस्ट आहे युनिक अशी शेड आहे आणि बेस्ट अशी साडी आहे आणि त्यानंतर साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला प्लेन ब्लाउज असं येईल तर चला मग मैत्रिणींना आता ही जी साडी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की एक्झॅक्टली या टाइपची साडी अंगावर घेतल्यावर तुमचं लुक कसं येईल ते सुंदर लुक येणार आहे अतिशय उठावदार युनिक असे लुक येईल साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे सिलेटी कलर आहे आणि या फॅब्रिकमध्ये म्हणजे सॉरी या प्रिंटमध्ये माझ्याकडे दोन साड्या अजून अवेलेबल आहे म्हणजे टोटल तीन साड्या अवेलेबल आहे सुंदरपैकी छान असा पदर आहे लाइनिंग लाईन लाइनिंग लाईनिंग आहे ऑल ओव्हर साडीला पूर्णपणे तुम्हाला साडी या टाइपने भरलेली तर आता ही जी साडी आहे हिचा आपण निर्या घेऊन बघूया की निर्या घेतल्यावर साडीचं जे लुक आहे ते कसं येईल ते सुंदर लुक येईल साडी उठावदार आहे लुक साडीचं बेस्ट आहे प्राइस वाइज आणि कपड्या वाइज कारण प्युअर म्हटलं म्हणजे तुम्ही ती साडी कशीही कॅरी करा दिसताना ती अधिक उठावदार दिसेल सुंदर दिसेल प्राइस खूप कमी आहे बेस्ट असं कलेक्शन आहे आणि साडीचं ब्लाउज तुम्हाला प्लेन येईल ज्यावेळेस या टाईपची प्युअर महेश्वरी सिल्कची साडी आपण अंगावर घेऊन बघतो तेव्हा लुक कसं येईल बेस्ट असं लुक येईल युनिक अशी साडी आहे ची प्राइस आहे त्यानंतर याच्यामध्ये शेवाळी कलर आहे सेम लाइनिंग आहे ऑल ओव्हर साडीमध्ये फक्त शेवाळी कलर आहे साडीची ट्रान्सपरन्सी तुमच्या समोर आहे लाईट वेटेड साडी आहे वजनाने अतिशय हलकी साडी आहे दिवस दिवसभर कॅरी करायला खूप बेस्ट असं कलेक्शन आज मी तुमच्यासोबत तुम घेऊन आली आहे ऑल ओव्हर साडी या टाईपने येऊन तुम्हाला साडीचं जे ब्लाऊज आहे ते जरीचं सुंदर नाज असं ब्लाउज येईल जे तुम्हाला परफेक्ट लुक क्रिएट करून देईल ही जी साडी आहे ती देखील दिसताना खूप सुंदर दिसते आहे उठावदार दिसते आहे साडीचं जे साडीचं जे लुक आहे अंगावर घेतल्यावर ते काही या ने प्राईज आहे पंचवीसशे विडिओच्या एंडची साडी ती म्हणजे डस्की पर्पल कलर खूप बेस्ट अशी साडी आहे आजच्या साडीमध्ये मला असं वाटतं की जितकेही कलर्स जितकेही प्रिंट्स मी तुम्हाला सगळे दाखवले मुळात तर हे जे कॉम्बिनेशन होतं बॅक प्रिंट आणि जरीचं हेच मुळात युनिक होतं त्यानंतर याच्यातले जितके पण आपण कलर्स बघितले ते सगळे युनिकच होते सुंदर होते क्लासिक होते आणि खरोखर क्लासिक साड्या म्हटलं की याच टाईपच्या साड्या आपल्या डोळ्यासमोरून जातात आणि मग घ्यायला गेलो की तशा मिळत नाही त्यामुळे जर तुम्हाला या टाईपच्या साड्या भरपूर दिवसापासून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात सुंदर अशी साडी आहे युनिक असं कलेक्शन आहे ब्लाउज देखील छान पिक की पर्पल कलरचं ब्लाउज येईल ज्याला तुम्ही छान बोटनेक मध्ये तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट येईल आता तर मला असं वाटतं की पंधरा जानेवारी नंतर थंडी कमी होते उन्हाळ्याची लगभग चालू होते आ, मार्च महिन्यापासून तर त्यावेळेस तुम्ही अशा साड्यांचं सा कलेक्शन करू शकता जे तुम्हाला परफेक्ट लुक अगदी क्रिएट करून देईल तर चला मग आता ही जी साडी आहे ती आपण अंगावर घेऊन बघूया की साडीचं लुक कसं आहे सुंदर लुक आहे साडीचं सा, ज्यावेळेस तुमचा हा साडीचा सा रंग तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होईल तेव्हा तुम्ही दिसताना सुंदर दिसाल प्रसन्न दिसाल छान दिसाल प्राइस आहे, सा आहे ती म्हणजे पंचवीसशे तर मैत्रिणी असा होता आजच्या साड्यांचा ब्लॉग आय होप की आजच्या ज्या साड्या आहेत ते तुम्हाला आवडल्या असतील बेस्ट असं कलेक्शन आहे छान असं कलेक्शन आहे पण जर तुम्हाला ह्या साड्या कुठेही मागवायच्या असतील ऑल ओव्हर इंडिया तुम्ही मागू शकतात पण माझ्याकडे सीओडीचं ऑप्शन अवेलेबल नाहीये त्यामुळे तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकतात नाईन डबल सेवन झिरो टू नाईन वन झिरो फोर टू हा माझा मोबाईल नंबर आहे यावर तुम्हाला जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घाला आणि अवेलेबल असेल तुम्हाला मी आन्सर देईन जर अवेलेबल असेल तर मी आमच्या सप्तशृंगीचा जो पेमेंट नंबर आहे जो सर्टिफाईड नंबर आहे की तो तुम्हाला कुठेही इझिली मिळू शकतो हो, की खरोखर सप्तशृंगी क्रिएशन आहे का किंवा आपण ज्या नंबरवर पेमेंट करतोय ते खरोखर सप्तशृंगीचाच आहे का नंबर हे संपूर्ण त्याच्यावर आहे तर तुम्हाला मी तो नंबर दिला आणि त्यावर तुमचं पेमेंट करून तुमची जी साडी आहे ती तुमचा ऍड्रेस तुमचा पिनकोड नंबर तुमचा मोबाईल नंबर मला माझ्या सेम व्हॉट्सअप नंबरवर पाठवून तुमची जी साडी आहे तुम्ही ती बुक करू शकता तर मैत्रिणींना अशी संपूर्ण प्रोसेस आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे महाराष्ट्रामध्ये मह किंवा इतर सगळ्या ठिकाणी माझे काही फोटोज आहे जी ज्वेलरी मी नेहमी माझ्या व्लॉग्सच्या दरम्यान किंवा माझ्या सप्तशृंगीची ज्वेलरी आहे जे मंगळसूत्र मी काय डिझाईन करत असते किंवा मला जे आवडतात त्याचे मी ब्लॉग्स बनवते किंवा ते सेल करते तर असे काही भरपूर सगळ्या साईट्स आहे जिथे माझे फोटो युज करून माझ्या ज्वेलरी युज करून ते अगदी महागड्या किमतीमध्ये देत आहेत तर तुम्हाला मी अगदी क्लिअर सांगते माझे सेलिंग चे फक्त दोन अकाउंट आहे एक तर जे तुम्ही आता आहेत टी अँड जी प्रियंकाज वर्ल्ड जे की युट्यूबचं अकाउंट आहे आणि दुसरं म्हणजे प्रियंका विस्पुते टेन प्रियंका विस्पुते टेन वन झिरो हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे फक्त या दोन ओरिजिनल आयडी माझ्या आहेत बाकी सगळ्या आयडी फेक आहे त्यामुळे प्लीज जर तुम्हाला असं कुठे काही आढळलं तर मला नक्की इन्फॉर्म करा किंवा मग तुम्ही त्यांना देखील बोलू शकतात कारण की मला असं वाटते की जी साडीची प्राइस आहे किंवा जी एखाद्या किमतीची वाजवी प्राईज आहे तीच जावी आणि दुसरं म्हणजे मी स्वतः ऑनर आहे सप्तशृंगी ज्वेलर्स अँड क्रिएशनची त्यामुळे मला नाही वाटत की एखादे मंगळसूत्र तुम्ही सेल करताय आणि माझा इतका मोठा फोटो तिथे लावून ते मंगळसूत्र तुम्ही सेल हे कुठे ना कुठे चुकीचं होतं कारण मी कोणतीही मॉडेल नाही आहे किंवा मी कोणतेही मार्केटिंग गर्ल नाहीये मला फक्त इतकं आहे की माझं शॉप आहे एक सप्तशृंगी साडीच आणि सप्तशृंगी ज्वेलर्स त्यामुळे मला असं वाटतं की माझे काही लिमिटेशन आहे मला इतक्या सकाळी इतक्या सगळ्या ठिकाणी माझे फोटोज व्हायरल होणं त्यानंतर मग ते प्रत्येक साईटवर युज करणं त्यानंतर मग त्या थ्रू तुम्ही मंगळसूत्र किंवा तुमचं सेलिंग वाढवणं हे कुठे ना कुठे चुकीचं आहे तुम्ही सेलिंग करा तुम्हाला मी सेलिंग करायला काहीही म्हणत नाहीये पण त्या ठिकाणी तुम्ही नका करू कारण माझी स्वतःची ब्रँड आहे सप्तशृंगी ज्वेलर्स अँड क्रिएशन आणि मी फक्त माझ्या ब्रँडसाठी प्रमोशन करते तर, तर तुम्हाला सांगण्याचं सा तात्पर्य हेच आहे की उगाच कुठून काहीही वस्तू घेऊन फसू नका फक्त दोन आयडी माझ्या आहेत तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत ब बाय टेक अँड थँक्यू सो मच अँड यस जर माझे व्हिडिओज आवडत असतील ब्लॉग आवडत असतील तर जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉम मध्ये तोपर्यंत बाबा ठीक आहे थँक्यू सो मच